सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा व आमच्या नेत्या माननीय श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सांगली मिरज कुपवाडसह सा जिल्ह्यात अनेक ठिकाणी जुगार मटका अड्डे पुन्हा एकदा जोमात सुरू झाले आहेत यामध्ये तरुणाई आहारी जाण्याचा धोका आहे कोरोनाच्या काळात अनेकांच्या हाताचा रोजगार गेला आहे अस रस्त्यावरील दंदाबंद झाल्याने अनेकांना पैशाची चणचण भासू लागली त्यामुळे अनेकजण झटपट पैसा मिळवण्यासाठी या वाममार्गाकडे वळत असल्याचे दिसून येते विशेषतः मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील हे प्रकार वाढत आहेत शहरात गावातील मोकळ्या जागा पडक्या इमारतीत जुगार बांधाऱ्यांनी आपल्या अड्डेच बनवलेले आहेत त्या ठिकाणी तीन पाणी जुगाराचा डाव मांडला जातो जुगार जोमात सुरू झाल्याने पोलिसांना देखील कंबर कसली आहे अनेक ठिकाणी धाडीत टाकून जुगार अड्डे उद्ध्वस्त केले दिसून येते काही जणांवर कारवाई देखील के केली आहे परंतु अजूनही काही प्रमुख मोहेरे आणि त्यांचे पंटर जुगार अड्डे चालवित आहेत पोलिसांनी मुळावर घाव घालत मोहऱ्यांचे आणि पंटरांचे कंबरडे मोडणे गरजेचे आहे जुगार अड्ड्यासह क्लब देखील चालवण्यात येत आहेत त्या ठिकाणी गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणात राबता असल्याचे दिसून येते तसेच सांगली मिरज शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील जुगार फोपावला आहे काही वर्षापूर्वी जुगार चालकांवर जोरदार कारवाई करत त्यांची डिजिटल चौकात लावलेली होती त्या पद्धतीने कारवाई करणे गरजेचे आहे राजकीय नेत्यांच्या वरत असतामुळे काही ठिकाणी जुगार अड्डे व्हिडिओ पार्लर चालवण्यात येत आहेत पोलिसांच्याकडून कारवाई होते त्यात किरकोळ पंटर पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल होताना दिसतात मात्र यामागचे खरे सूत्रधार आणि बडे मासे यांच्यावर कारवाई होत नाही ते मात्र मोकाटच फिरत आहेत त्यातील काही जण सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आहेत जुगार मटका गुटखा तस्करी कटकॅट सट्टा खाजगी सावकारी आदी अवैध धंदे करणारे अनेक जण गेल्या काही वर्षात राजकीय पक्षात येत आहेत आपल्यावर पोलिसांची कारवाई होऊ नये म्हणून ते राजकीय पक्षाच्या वळचणीला जात आहेत दिवंगत नेते आर आर पाटील आबा जेव्हा राज्याचे गृहमंत्री असतानाच सांगली जिल्ह्यातून मटका हद्दपार केला होता परंतु त्याच सांगली जिल्ह्यात मटका तेजीत आहे विशेष म्हणजे जिल्ह्यातील आमदार व खासदार यांच्या गावातच मटका जोरात चालू आहे जत कवठ्यामंकाळ खानापूर आटपाडी तसगाव पळूस कडेगाव वाळवा शिराळा म्हणजे जिल्ह्याच्या एका टोकापासून ते शेवटच्या टोकापर्यंत मटका चालूच आहे स्थानिक पोलिसांना हप्ते असतात त्यामुळे स्थानिक पोलीस छापा मारत नाहीत त्यासाठी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख यांनी विशेष पथक नेमले आहे पूर्ण जिल्ह्यात हे पथक धाडी मारत असते मटका बंदीसाठी आमदार खासदार व पोलीस अधिकारी यांनी प्रमोदन करण्याची गरज आहे तरच लाखो संसार उद्ध्वस्त हो होणार नाहीत मटका आणि जुगार या दोन्ही गोष्टीचा खेळ जुगारी बेवड्यांचे लोकप्रिय शब्द म्हणजेच खेळ तुमचा नशीब ही तुमचं खेळही तुमचा असा शब्द असा आला आहे असाच प्रत्यय आता सांगली येत आहे काही ठिकाणी मटका ओपन तर काही ठिकाणी क्लोज झाला आहे म्हणजेच ठराविक ठिकाणी खुले आम ओपन चालू आहे आणि ठराविक ठिकाणी बंद म्हणजे क्लोज आहे जिल्ह्यातील जिल मटक्याचे केंद्रबंधू सांगली व हो, मिरज झाली आहे या हेतूनही सर्व मटक्याचे व्यवहार होत आहेत मटका बुक केला या साहेबांचे स्कॉड त्या साहेबांचा हप्ता नवीन ना आलेले साहेब ऐकत नाहीत थोडं वाढवून द्या असे सांगत काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्या हप्तेगिरीने आणि अभयाने मटकाधंदा जोरात सुरू असून इथला प्रत्येक जुगारी बेवडा स्वतःचे नाव गाव विसरेल परंतु कल्याण मुंबईचा मटका एक्सप्रेसचा आनंद घेण्यास कुठेच कमी पडणार नाही पूर्ण सांगली जिल्ह्यात आता जिल्हा बाहेरील मटका मटकाने अतिक्रम करायला सुरुवात केली आहे मिरज शहरात तर मटक्याची होम डिलिव्हरीची सोय आहे आकडा घ्यायला येणार पैसेही द्यायला येणार वा क्या बात आहे काही जण खास मटका प्राध्यापक आहेत त्यांच्या जुगारी बेवडी तयार करण्याचा जणू काही मटका प्राध्यापकांनी वसाच घेतल्याचे समजते सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात